नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महिला रुग्ण आणि तिच्या कुटुंबियांना धक्के देत हॉस्पिटल बाहेर काढणाऱ्या डॉक्टरवर अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 जुलै रोजी खालापूर तालुक्यातील रीस येथील हॉस्पिटलमध्ये समरीन कुरेशी यांना धक्के मारून डॉक्टर महेश बंग यांना हॉस्पिटलच्या बाहेर काढलं होतं. याबाबत बुधवारी 12 जुलै रोजी रसायनी बाजारपेठा दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवून सर्वपक्षीयांनी मोहोपाडा येथे निषेध रॅली काढली. मोहोपाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली सुरू होऊन मोहोपाडा आणि नवीन पोसरी बाजारपेठेतून रॅली मोहोपाडा नाक्यावर पोलीस चौकीजवळ शांततेत विसर्जित झाली. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालिंदर पंजाब येथे संपन्न झालेल्या वाको इंडिया नॅशनल किक बॉक्सिंग सिनियर अँड मास्टर चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत उरण तालुक्यातील जासई गावचा सुपुत्र शुभम परशुराम म्हात्रे यानं किक लाईट या इव्हेंटमध्ये आणि 69 वजन प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. टीम पॉईंट फाईट या प्रकारातही शुभमला सुवर्णपदक मिळालं आहे. या स्पर्धेसाठी शुभमला जासई ग्रामपंचायत महात्मा फुले सामाजिक मंडळाचे अध्यक्ष आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांचे पुत्र अतुल पाटील अविनाश पाटील यांनी मोलाची मदत केली. शुभमचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ANSU ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी इन्स्टिट्यूटचे पनवेल येथे शानदार उद्घाटन संपन्न झाले. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील डेरवली येथील या इन्स्टिट्यूटमध्ये नैसर्गिक वायू आणि कच्चे खनिज तेल काढणाऱ्या केंद्रांवर अत्यावश्यक असणारा सुरक्षा साक्षर कामगार वर्ग निर्माण केला जाणार आहे. या क्षेत्रातील अनुभव संपन्न आणि दिग्गज व्यक्तिमत्वांच्या फॅकल्टीमुळे या इन्स्टिट्यूटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महसूल विभागात 4,644 जागांसाठी तलाठी पदांची भरती केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर तरुण उच्च शिक्षित युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाले. यासाठी दिशा स्पर्धक अकॅडमीमार्फत सामाजिक कार्यकर्ते योगेश बडेकर आणि पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांच्या माध्यमातून कर्जत देऊळवाडी येथील भैरवनाथ मंदिरात तलाठी भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर पार पडलं. वस्तू व सेवा कर अधिकारी विठ्ठल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झालं. याप्रसंगी किरवली देऊळवाडी बोरवाडी हलिवली वांजळे आणि कर्जत परिसरातील विद्यार्थी उपस्थित होते. उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज जासईमध्ये इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. विद्यालयाची माजी विद्यार्थिनी शीतल वाघमारे MPSC परीक्षेत यश मिळवून PSI झाल्याबद्दल तिचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील उरण वाहतूक पोलीस शाखेचे PSI संजय पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थी पालक शिक्षक आणि वनविभाग खालापूर यांच्या सहकार्याने गोदरेज कंपनीनं 1,000 औषधी वनस्पती झाडांची लागवड वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर यांच्या हस्ते खालापूर तालुक्यातील डोनवत धरण परिसरात केली. याच भागात गोदरेज कंपनीनं 4 वर्षांपासून केलेली झाडं सुमारे 14 ते 16 फूट उंचीची झाली आहेत. गोदरेज कंपनी या झाडांचं संवर्धन करीत असल्याचं कंपनीचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितलं. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडं लावणं आवश्यक असून त्याचं संवर्धन महत्त्वाचं आहे असं वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर यांनी यावेळी सांगितलं. राज्यात चाललेल्या सत्ता संघर्षात जनतेच्या विकासाचा मूलभूत विचार बाजूला सारून राज्यकर्ते स्वतःचा फायदा करून घेण्यात मशगूल असताना वंचित बहुजन आघाडीसारखा स्वाभिमानी बाणा असलेला पक्ष जनतेच्या पसंतीस उतरत आहे. खालापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचं उद्घाटन आणि नामफलकाचं अनावरण कार्यक्रम नुकताच पार पडला. उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, जिल्हा महासचिव वैभव केदारी, युवा जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. तालुकाध्यक्ष प्रवीण भालेराव यांच्या नेतृत्वात गाव तिथं शाखा उपक्रम राबवण्यात येत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.